ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अपक्ष उमेदवार नीता संजय ढमाळे यांना पदवीधर मतदारसंघातून निवडून देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघातून अपक्ष उमेदवार नीता संजय ढमाळे या निवडणूक रिंगणात उतरले असून त्या सामाजिक चळवळीत काम करीत आहे. उच्च शिक्षित असून त्या स्वतः स्पर्धा परीक्षेची तयारी केली आहे. दुष्काळ, महापूर, कोरोना, अतिवृष्टी अशा अनेक नैसर्गिक संकटांमध्ये त्या काम करीत आहे. त्यांना पदवीधरांची जाण असून त्यांचे प्रश्न मार्गी लावणार असे ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते. या सर्वच विभागांमध्ये सर्व क्षेत्रांमध्ये जितकं जास्त शक्य होईल तेवढं मोठ्या प्रमाणावर कार्य करीत आहोत. महाराष्ट्रभर आमचं कार्य झालेलं आहे. पुणे पदवीधर मतदारसंघ तरुणांसाठीचा किंवा रोजगारीसाठीचा शैक्षणिक क्षेत्रामध्ये विशेषतः काम करण्याचा हा मतदारसंघ. पण एकूण राजकीय पक्षांचे निर्णय पाहता, तिथे चालणाऱ्या घडामोडी पाहता, हा मतदारसंघ फक्त राजकीय लोकांसाठीच राखून ठेवलाय की काय अशी परिस्थिती सध्या आहे. आणि त्या विषयावर बोलण्यासाठी आजची पत्रकार परिषद आपण आयोजित केली. मी शैक्षणिक क्षेत्राशी निगडीत आहे. इथला प्रामुख्याने मोठा घटक आहे तो विद्यार्थी वर्ग. त्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही सातत्याने काम करीत आहोत. मी स्वतः MBSC पासवलं आहे, त्यामुळे स्पर्धा परीक्षा नेमक्या काय असतात, तिथे मुलांची किती जास्त छळवणूक होत आहे, मग तिथे आरक्षणाचा मुद्दा आहे किंवा सरकारकडनं ज्या काही शासकीय भरती योजना झाल्या, ज्या काही प्रवेश प्रक्रिया झाल्या, तर तिथे मोठ्या प्रमाणात घोटाळे आहेत, रेंगाळलं पण आहे. ह्या सगळ्या निगेटिव्हिटीवर आम्ही काम करतो, सातत्याने काम करतोय. मी ह्या विद्यार्थ्यांसोबत कायम सोबत आहे. आम्ही कोर्टामध्ये मॅटमध्ये एक केस फाईल केलेली आहे. तर हा सगळा विद्यार्थी माझ्यासोबत आहे किंवा मी त्यांच्यासोबत आहे, म्हणून मला इथे मतदान करावं. कारण, महत्त्वाचं कारण, पदवीधर मतदारसंघ पक्षविरहित निवडणूक असते आणि शिक्षक हा सुज्ञ असतो. शिक्षक कोणाच्याही प्रभावाखाली काम करत नाही. कालच शिक्षण आणि त्या क्षेत्राशी निगडीत अशा लोकांनी जाहीर केलेलं आहे की रयत संस्था असेल, विवेकानंद संस्था असेल, यांनी कुठल्याही उमेदवाराला पाठिंबा द्यायचा नाही असं जाहीर केलेलं आहे. आणि ते स्वातंत्र्य सर्व शिक्षकांना, आपल्या सर्व स्टाफ मेंबरला, इतर सर्वच पक्षांनी दिलेलं आहे. आणि त्या लोकशाहीचा, त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रत्येक शिक्षक, प्रत्येक घटक नक्कीच लाभ घेईल, त्याचा उपयोग करून घेईल असं मला वाटतं. विद्यार्थ्यांसाठी आम्ही काम करतोय 12 वर्ष, ते असं प्रश्न हा ते सांगतो. इथे जो गरीब घटक आहे, जो विद्यार्थी होतकरू आहे पण तो शिक्षण घेऊ पाहतोय, त्यांच्यासाठी गेले 12 वर्ष आम्ही 5वी ते डिग्री या सर्व अभ्यासक्रमाची मोफत पाठ्यपुस्तकं उपलब्ध करून देत आहोत. सध्या PSIचा एक प्रश्न आहे. PSI फिजिकल रेशो जो आहे तो 4:1 असतो. या रेशोने होतं काय, जो विद्यार्थी सिलेक्ट होतो तिथे त्यानंतर बाकीचे जे विद्यार्थी आहेत तो कट ऑफ कमी होतो आणि सर्वच विद्यार्थ्यांना संधी मिळत नाही. तर ही केस आम्ही मॅटमध्ये टाकलेली आहे. का या केसचा निकाल होता पण तो पोस्टपोन झालेला आहे, तर ह्या सर्वांची जाणीव विद्यार्थ्यांना आहेच. या पत्रकार परिषदेला शंभूराजे ढवळे, समाधान होटकर, प्रवीण सोनकांबळे आदी उपस्थित होते.